आज आपण कांद्याची पातेची सुक्की भाजी पाहणार आहोत टिफिनसाठी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी कढईमध्ये आपण थोडंसं तेल घ्यायचं आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। या दिवसात कांद्यांना कोंब यायला लागतात। अशाच माझ्या 2-4 कांद्यांना कोंब आले होते, ते मी कुंडीत लावले व त्याचीच कांद्याची पात आज मी करणार आहे। तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेला लसूण टाकणार आहे। लसूण थोडासा परतल्यावर त्यामध्ये आपण चिरलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत व त्याही छान परतून घ्यायच्या आहेत। कांद्याची पात आपण चिरायच्या अगोदरच धुवून घ्यायची आहे। कोणतीही पालेभाजी चिरल्यानंतर धुतल्यावर त्यातले पोषक तत्वे निघून जातात। आपल्या इथं मिरची व लसूण परतून झालं आहे व त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे। हळद टाकल्यानंतर आपल्याला ती छान परतून घ्यायची आहे व त्यानंतर चिरलेली कांद्याची पात टाकायची आहे। हळदीमुळे कांद्याच्या पातीचा कलर छान येतो व चवीलाही छान लागते। इथे आपली लसूण मिरची परतून झाली आहे। आता आपण त्यामध्ये चिरलेली कांद्याची पात टाकणार आहोत। कांद्याची पात टाकल्यानंतर आपण कांद्याच्या पातीमध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत व भिजवलेली मुगाची डाळ टाकणार आहोत। ज्यांना मुगाची डाळ आवडत नाही त्यांनी हरभऱ्याची डाळ भिजत घातली व ती टाकली तरीही चालते, पण हरभऱ्याच्या डाळीमुळे आपल्याला पित्ताचा त्रास होऊ शकतो। म्हणून मी शक्यतो सगळ्याच पालेभाज्यांमध्ये भिजवलेली मुगाची डाळ वापरते। तुमच्याकडे कशी भाजी करतात हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत व 2 मिनिटासाठी आपण छान परतून घेणार आहोत। तर तुम्ही तर पाहू शकताय कांद्याची पात आपण छान परतून घेत आहोत। काही लोक यामध्ये बेसन पिठाचा वापर करून झुणकाही करतात। कांद्याचा पातीचा वापर हा चायनीजमध्येही केला जातो। कांदापात म्हणजे पाने असलेला कोवळा कांदा। कांद्याची पूर्ण वाढ होण्यापूर्वीच आपण ही भाजी तयार करतो, कारण ज्यावेळेस कांद्याची पूर्ण वाढ होते याची पाने पिवळी पडतात व आपल्याला कांद्याची पात खाता येत नाही। तर आपली ते भाजी परतून झालेली आहे। आता आपण ह्याच्यावर 2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत व 2 मिनिटासाठीच आपण डाळ शिजतोपर्यंत शिजवणार आहोत। पालेभाज्या या नेहमीच कमी शिजवाव्या, म्हणजे त्यातली पोषक तत्वे ही निघून जात नाही। आपली इथं कांद्याची पात शिजलेली आहे व खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही कांद्याची पात खाऊ शकता। ज्यांना आवडत असेल त्यांनी यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला तरीही भाजी छान होते। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।